फूड फेस्टिवलचा विचार करत होते. कोणी पत्र पाठवलं असेल, कोण असेल त्या सगळ्याच्या मागे. पण तुला खरंच वाटतं की त्या पत्रात काही तथ्य असेल? रिस्क नाही घ्यावीशी वाटत आहे. काहीही होऊ शकतं. म्हणजे कसं आहे माहिती आहे, माझ्या बाबतीत, ताईच्या बाबतीत आपलीच माणसं आहेत जी घात करतात. असं वाटतं की आईंनी किंवा अक्षय भाऊजी. चल ग, त्यांच्यावर कशाला संशय घेतेस तू? म्हणजे अक्षय किती बदललाय आता, तू सुद्धा पाहतेस. आणि सासूबाई म्हणजे किती हुशार आहेत, चालाक आहेत. त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं. पण त्यांनी कितीही उचापत्या केल्या ना, तरी ही कंपनीशी संबंधित गोष्ट आहे ग. मला नाही वाटत की ते इथपर्यंत पोचतील. एनिवे, तू या सगळ्याचा विचार करू नकोस. तुला फूड फेस्टिवलमध्ये जायचंय, त्यावर कॉन्सन्ट्रेट कर. तुला म्हणजे आपण जाणार आहोत, तूही येणार आहेस माझ्या बरोबर. मी नाही येणार आहे का? आय एम सॉरी, प्लीज एक्सक्यूज मी. काय कारण काय? तुला बोलवलंय तिथे, मी येऊन काय करू? ती मोठी लोक जातात ना उद्घाटनाला, त्यांच्या बरोबर त्यांच्या बायका जातात छान साडी नेसून मिरवायला, तसा येऊ मी तुझ्या बरोबर. मी माझं काम केलं, माझी जबाबदारी संपली, आता तिथे कशाला येऊ मी मधुरा अभ्यंकरचा नवरा म्हणून? कधी कधी तू इतकं हार्श बोलतोस ना की कळतच नाही खरा रोहित कुठला आहे. म्हणजे माझ्यासाठी मी दमल्यावर जेवण वाढून ठेवणारा रोहित की हा असा रोहित? आय एम सॉरी, आय एम सॉरी, चुकून बोललो. चला आता ऑफिसमध्ये जाऊया, तिथे सगळे वाट बघत असतील आपली. नंतर शाळा घे माझी. चल. कुठे चाललीस जॉब शोधायला? आता बोलणार आहेस का? तुझी कालची उतरली असेल तर आपण बोलू, नाहीतर मला तुझ्याशी काही बोलायची अजिबात इच्छा नाहीये. आय एम सॉरी. अगं, मित्राने थोडासा आग्रह केला म्हणून. ओके, आय एम सॉरी, मी म्हटलं ना सॉरी. मित्रांनी सांगितलेलं किती आणि काय ऐकायचं हे कळण्याची अक्कल असावी लागते माणूस. मित्र काय वाटतील ते बोलतील, आपण काय ते सगळं ऐकणार होत का? तू ना आता छोट्या छोट्या गोष्टीत आईसारखे इश्यू करतेय. माणूस, आज बोललायस पुन्हा बोलायचं नाही. मला काय बोलायचं असेल ते बोल, पण आई बद्दल एक अक्षरही बोललेलं मी ऐकून घेणार नाही. आय एम सॉरी, मला असं म्हणायचं नव्हतं. पण मी आता मोठा होतोय, मला कळतं कसं वागायचं आणि कसं नाही ते. त्यामुळे सरळ शहाण्यासारखं वागताना जरा ऑफबीट वागलो तर एवढा इश्यू करायची गरज नाही. ओके, तुझ्याशी कसं बोलायचं हेच कळत नाही मला हल्ली माणूस. इतका संताप येतो ना कधी कधी तुझा. आपल्याला सगळं कळतं आणि आपण जे करतोय ते योग्यच आहे, हा जो गैरसमज आहे ना तुझ्या मनात तो काढून टाक. हाताबाहेर जात चाललायस तू. सावर स्वतःला म्हणू, तू खूप वेगाने उताराच्या दिशेने चाललायस. किंवा निदान जे सावरायला येत आहे त्यांना झिडकारू तरी नकोस. प्रॉब्लेम काय आहे तुझा? तुला नाही कळणार. मलाही खूप प्रॉब्लेम्स आहेत. मी देऊ उद्यापासून तुला कंपनी. आय डोंट माइंड, तो तुझा प्रश्न असेल. पुन्हा एकदा माझा हात तुझ्यावर उचलला जाण्याआधी मी निघते इथून. दॅट्स बेटर.
रायटिंग लेटर ताईचं? म्हणजे आज तिच्या नोकरीचा पहिला दिवस होता आणि मी? अरे यार, मला असं नव्हतं वागायचं, पण मलाच कळत नाहीये काय करत चाललोय. मला कळतच नाहीये सँडी बरोबर का ताई, आणि असंही मला कोणाचंच ऐकायचं नाहीये. स्वतःचे अनुभव स्वतः घेऊन त्यावरून ठरवायचे की ती गोष्ट चांगली आहे का वाईट, आणि हेच नेमकं कोणाला कळत नाही. बुगडी माझी चांगली ग जात असा पायाला काय दुसरं कोणी उपाशी असलं की आपल्याला जरा जास्तच भूक लागते का सासूबाई? कोड्यात बोलता काही कळत नाही, कशाबद्दल बोलताय? तुमची लाडकी सुरू आणि जावई आहे ना, दोघही न खाता पिता ऑफिसला निघून गेलेत. उपाशी गेले कैयत ने कंच डिवरात ठेवलं का काय त्याने? आज दर दोन चार दिवसांनी भांडायचं असं बहुतेक त्यांनी व्रत घेतलंय. काय बोलताय? हो तुम्हालाही माहिती त्यांचं लेटेस्ट भांडण? मला एक सांगा तुम्ही, नाही म्हणजे तुम्ही त्यांच्या खोलीच्या बाहेर उभे असता का? आत्ता भांडले का नंतर भांडले काय बघायला? नाही, माझ्या रूम मधनं मी बाहेर पडत होते ना तेव्हा ते दोघे एकमेकांवर तणतणत होते, ते बघितलं मी. बहुतेक भांडणच चालू होत. मी काय म्हणते सुन बाई, तुम्ही खरोखर नवस बिवस बोलला काय? म्हणजे आपल्याला पाहिजे तसंच होत आहे बघा. नवस तर मी बऱ्याच गोष्टींसाठी बोलली आहे सासूबाई. काय म्हणता? त्यातून हे महत्वाचं बोलले की माझ्या सासूबाई जर मला खरेदीला बाहेर घेऊन गेल्या तर त्या जितका खर्च करतील त्याच्या दुप्पट त्यांना परत मिळो. माझ्या सून बाईला असा जोक मारता येतो, असा जोक मारता येतो का? जोकच मारते. खावा. हा जोक नव्हता, माझ्यासाठी काहीतरी खरेदी करा ना. म्हणजे असं काय करता? सॉरी, तुम्हाला पण हवं आहे ना, घ्या घ्या. कप राहायचं, म्या बोलले ना त्याच्यानंतर जास्त बोलायचं नाही, म्या बोलेन तिथे फुल स्टॉप. हॅलो. हॅलो, ऋतू बोलतीये. हो हो हो, काय झालं काय? मधुरा मधुरा मधुरा, तुला काय सांगू, मी आज खूप खुश आहे. आय कांट बिलीव्ह, यु नो, चमत्कार झालाय. चमत्काराचं माहित नाही पण तुझ्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखा वाटतंय. अगं, परिणाम माझ्या डोक्यावर नाही, केदारच्या डोक्यावर झालाय, आणि तो सुद्धा चांगला. तुला माहितीये आम्ही कुठे चाललोय? हनीमूनला, आणि ते सुद्धा मनालीला. वा, तू आणि केदार? हो, म्हणजे आईबाबांनाही सांगितलं होतं की तुम्हीही चला, पण ते नाही येत आहेत. सो आम्ही चाललोय. उगीच असा मला काही कळत नाही का, एवढ्या दिवसांनी एवढ्या गोंधळानंतर तू आणि केदार हनीमूनच्या मूडमध्ये आहात आणि तू सासू सासऱ्यांना घेऊन जाणार आहेस. ओह, गुणी सू ना. अगं, खरंच मी मनापासून विचारलेलं त्यांना. मधुरा, तुला एक सांगू, मी आज खरंच खूप 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 खुश आहे. म्हणजे मला ही बातमी बाबांनी सांगितली, पण मला असं मनापासून वाटतंय की हा सगळा प्लॅन केदारचाच असेल. गुड गुड, चांगलाय ना. खुश आहेस ना तू, अशीच हसत राहा आणि तिथे जाऊन भांडत बसू नकोस. हा नाही ग, नाही भांडणार. आणि जर का माझं काही भांडण झालंच आणि माझं डोकं तापलंच तर आजूबाजूचा बर्फ घेऊन ना माझ्या डोक्यावर ठेवेन मी. मधुरा, मी आज खरंच खूप खुश आहे. मी गप्पा काय मारत बसली आहे? अगं, मला बॅग भरायची आहे. ओके, चल बाय बाय बाय. ओके ओके, बाय, एन्जॉय. येस. Yes. केदार, ये बस. सॉरी यार, तू खूप कामात आहेस का? आता तुझंच काम जास्त महत्वाचं वाटतंय. बोल, काय झालंय? मला एकही जण जगू देत नाही रे नीट. तिथे ती, इथे ऋतू आणि आता आई बाबा पण. अरे हो हो, मला कळेल असं काहीतरी सांग ना. मधले रेफरन्सेस मला कसे माहीत असणार? सॉरी यार. सॉरी म्हणू नकोस यार, गंमत केली मी. बोल आता काय झालं? घर, ऑफिस आणि दोन बायका सांभाळता सांभाळता माझे नाकेनू आले यार. मी काय करू, मला काहीच कळत नाही रे.
मी का त्या शिवानीला सांभाळला जातो मला मला हेच कळत नाही. तिचं काही का होईना. पण पण ती ती बिथरली ना की मलाच खूप टेन्शन येत रे की ती कधी काय करेल ना काही सांगता येत नाही. मी मी एकही दिवस जर तिला दिसलो नाही ना तर ती एकदम वेडी पिशी होते रे. एकदम वेड्यासारखं करायला लागते आणि ती ती काय करेल मला खूप टेन्शन आलं रे. मी काय करू. तुझा प्रॉब्लेम खूप सिरियस आहे यार. हो ना. आणि तू जास्तीत जास्त सिरियस होत चाललाय. कसं मॅनेज करणार आहेस सगळं. आयुष्यभर जर तू तिला नाही सांभाळू शकत ना आणि का सांभाळावंस. तुझं प्रेम नाही आहे तिच्यावर. नाही तू तिला काही प्रॉमिस दिलेस. मी काय करू यार. तिचा हा गोंधळ आणि इथे ऋतू माझ्यावर संशय घेऊन घेऊन माझा जीव घेते. आणि हे सगळं कमी की काय. आता आईबाबांनी आम्हाला दोघांना आउटिंगला मनालीला पाठवायचं ठरवलं. जातो एकदा त्या डोंगरावर उडी मारतो आणि देतो जीव. यार काय मूर्खासारखं बोलतोयस तू. शांत हो. रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स. रोहित रोहित यातनं काहीतरी मार्ग काढणं यार. मला काही सुचत नाहीये. मला यातनं सोडव यार. सोडव मला. मी आहे ना. कशाला काळजी करतोयस. काहीतरी मार्ग नक्की निघेल. अशी गप्प काय आहेस तू. काही नाही. लवकर जायचंय घरी आणि जरा मावशीची काळजी पण आहे डोक्यात. आणि नाही काही नाही. तसंही तुला काय फरक पडणार आहे ना काही बोलले तरी. अरे मला का फरक पडणार नाही. आपण चांगले मित्र आहोत ना. बस फक्त मित्र. म्हणजे आपण इतके दिवस भेटतोय बोलतोय ते फक्त मित्र म्हणून. नाही अगं तूच तर मला सांगितलं होतंस ना. इनफॅक्ट माझं नशीब की तू माझी मैत्री कबूल तरी केलीस. अगदीच मला हद्दपार नाही केलंस. संकेत कसं सांगू तुला. तू प्लीज आता जुन्या गोष्टींमध्ये अडकून पडू नकोस. ते तर सगळेच जण करत असतात ना दीपा. आणि तू सुद्धा जुन्या गोष्टीत किती अडकून पडतेस. कारण तसं जर नसतं तर तुझ्या मनातून रोहितच्या आठवणी तू कधीच काढून टाकल्या असत्यास. आणि जोपर्यंत तो तिथे आहे तोपर्यंत चल सोड. मी का उगाच बोलतोय. विसर. ए मी तुला सांगितलं होतं ना मी तुला आनंदीचा फोटो दाखवतो म्हणून. एक मिनिट. संकेत मला नाही बघायचं. अगं काय झालं. अगं ती खूप छान दिसते. तू बघ आणि मला सांग तुला कशी वाटते. संकेत मला प्लीज खरंच नाही बघायचं. मला वाटलं होतं तू. चल जाऊ दे. मी काही केलेलं किंवा मी तुला काही सांगितलेलं तुला आवडत नाही हे मी का विसरतो मला हे कळत नाहीये. दीपा मला असं वाटतं आपले रस्ते वेगवेगळे आहेत. संकेत अरे खरंच दीपा तुझं घर या दिशेला आहे माझं क्लिनिक या दिशेला आहे. दीपा तू मला जो काही वेळ दिलास त्याबद्दल थँक्स. बाय. संकेत संकेत तू आवडतोयस रे मला.
आवडायला लागलायस. आणि रोहित, रोहितला मी वेगळ्याच कारणासाठी लक्षात ठेवलंय. तू समजतोयस तसं काहीच नाहीये. काय करू मी? खरंच आपले रस्ते वेगळे होत आहे आणि मला त्याचाच त्रास होतो. सगळी तयारी नीट झाली आहे ना? तिथे कुठलीही चूक व्हायला नकोय, कारण तिथे अनेक कंपन्या असणार आहेत आणि वी हॅव टू बी द बेस्ट. बरोबर, सगळी तयारी झाली असेल तर ऑल द बेस्ट. थँक्यू मॅडम. थँक्यू. या. रोहित, आय एम नर्वस. सगळं नीट होईल ना? अरे डोंट यू वरी, सगळं व्यवस्थित होणार आहे. मला कळत नाही आहे तू एक्सायटेड आहेस का नर्वस आहेस. दोन्ही. आय कॅन अंडरस्टँड. सगळं नीट व्हायला हवं रे. आता ही अशी वेळ ना की वी शुड प्रूव आवर सेल्व्स. डोंट यू वरी, सगळं काही ठीक होईल. तू पण ना खरं, बरेच दिवस काही घडलं नाही, काही अचीव केलं नाही तर तुझ्या मनाला रुखरुख लागलेली असते की काय हे, काहीच घडत नाही आयुष्यात. तू नेहमी मला म्हणत असतेस पण माझ्यापेक्षा खूप जास्त महत्वाकांक्षी तूच आहेस. या ना. अरे तुम्ही अजून इथेच आहात, गेला नाही? व्हॅन तरी गेली आहे का? इथेच आहे अजून? व्हॅन मगाशीच गेली सर. अक्षय साहेब पुढे होते, मला म्हणाले की तुम्ही मॅडम सोबत या, मी व्हॅन बरोबर जातो असं म्हणाले. ते व्हॅन बरोबर निघून गेले. अक्षय भाऊजी आजकाल मनापासून काम करत असतात, नाही? चांगली गोष्ट आहे ना. मग एकाच फॅमिलीतले तिघ फॅमिली बिझनेस मध्ये मन लावून काम करतायत, किती चांगली गोष्ट आहे, हो की नाही? बरं आरेकर, तिथे सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे ना? म्हणजे आपल्या कंपनीचे बॅनर्स, प्रॉडक्टचे पोस्टर्स, कुक सगळं व्यवस्थित पोचायला हवं. आणि तिथे गेल्यावर सगळ्यात जास्ती अट्रॅक्टिव्ह आणि स्टायलिश आपलं काउंटर असायला हवं. नक्कीच मॅडम, आपण आधी केलेलं पेपरवर तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यासमोर पाहाल. मॅडम, तिथल्या सगळ्या स्टॉल्समध्ये आपला स्टॉल निश्चितच टॉप असेल. आपलं काम, प्रत्यक्ष पदार्थ आणि प्रेझेंटेशन या तिन्ही गोष्टींमध्ये. गुड, चला तर मग निघूया मला वाटतं आपण. मी नाही येते, तुम्ही लोक निघा. तुम्ही पुढे होता, आम्ही येतो दोघं. ठीक आहे. हा काय वेडे पण आता? अगं असं काय करतेस? मी काय केलंय? हे बघ मधुरा, आता तुम्ही सगळे गेल्यानंतर कंपनीत कोणीतरी थांबायला हवं ना. म्हणजे एखादा इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायचा असेल, एखादा इम्पॉर्टंट कॉल घ्यायचा असेल तर एखादी जबाबदार व्यक्ती इथे थांबली पाहिजे. आणि तू नाही, अक्षय नाही, आरेकर सुद्धा नाही तर मी विचार केला की मीच थांबावं कंपनीत. मला काही हे पटत नाही. हे बघ, हे सगळं ही सगळी तुझी आयडिया आहे. तू डेव्हलप केलंयस, पेपर वर्क केलंयस, क्रिएटिव्ह पासून टेक्निकल पर्यंत सगळं तू सांभाळलंयस, पदार्थही तू ठरवलेस आणि तिथे कोणीतरी दुसऱ्यांनी मिरवायचं का? नाही नाही, मला हे पटत नाही आहे. तू यायचंयस, बॉसची ऑर्डर आहे असं समज. मधुरा ठीक आहे, तुला नाही यायचं ना, फाईन. मी पण जात नाही, अक्षयला करू देत उद्घाटन. याला काय अर्थ आहे मधुरा?